विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पब्लिक स्पीकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, नॉन फायनल इयर ATKT विद्यार्थ्यांचा प्रश्न मागील 6 महिन्यांपासून प्रलंबित होता, पण आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडनं या ज्या परीक्षा आहेत ह्या कशा घेणार आहेत, कधी घेणार आहेत, या संदर्भातली माहिती जी आहे ती प्रकाशित केलेली आहे। दैनिक सकाळनी या संदर्भातली बातमी जी आहे ती दिलेली आहे। या बातमीमध्ये दिलेलं आहे की ज्या नॉन फायनल इयर ATKTच्या परीक्षा आहेत त्या MCQ पद्धतीने घेण्याचा निर्णय जो आहे ते आता विद्यापीठाने घेतलेला आहे। सोबतच 28 ऑक्टोबर 2020 या तारखेला अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भातल्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बॅक राहतील त्या संदर्भात आणि नॉन फायनल इयर ATKT विद्यार्थ्यांच्या संदर्भात जी आहे ती बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। नियमाने आपण जर बघितलं विद्यापीठ कायद्यानुसार तर बॅकलॉगच्या ज्या परीक्षा आहेत त्या नियमाने रद्द करता येत नाही आणि त्यामुळेच 120 दिवसाच्या आत परीक्षा घेण्याचा निर्णय हा घेतला गेला होता, परंतु काही अडचणींमुळे या परीक्षा पुढे घेत जात गेल्या आणि आता पुणे विद्यापीठाकडनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय नॉन फायनल इयर ATKT विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेला आहे। या परीक्षा ज्या आहेत त्या दिवाळीनंतर शेड्यूल करण्याचं विद्यापीठाकडनं सांगण्यात आलेलं आहे। जवळपास 3 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी उत्तीर्ण होणार आहेत, परीक्षा या देणार आहेत। तर अशा प्रकारची बातमी जी आहे ती नॉन फायनल इयर ATKT विद्यार्थ्यांसाठी पुढे येत आहे। आपल्याला जर ही बातमी वाचायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण बातमी जी आहे ती वाचू शकता। तुम्हाला जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर सगळ्या सोशल मीडियाची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊनसुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळालेली असेल। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे सगळे लेटेस्ट अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। धन्यवाद।